दिवाळीची पहाट केरळच्या दोन कुटुंबांसाठी काळरात्र ठरली. आशियाई महामार्गावर उमरज तालुका कराड येथील तारळी नदीच्या पुलावर मुंबईवरून गोव्याकडे जाणाऱ्या मिनी बस ड्रायव्हर्सला भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मिनी बस पुलाच्या खटड्याला धडकून सुमारे 40 ते 50 फूट खोल खाली नदीपात्रात कोसळली. या अपघातात 5 जण ठार तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 3 वर्षाच्या लहान मुलाचा समावेश आहे, तसेच एकाच कुटुंबातील 3 जणांचा समावेश आहे. जखमी व मृत मूळचे केरळ राज्यातले असून ते वाशी मुंबई येथे वास्तव्यास आहेत. दिवाळी सुट्टीनिमित्तानं गोव्याला फिरायला जात असताना त्यांच्यावर काळानं घाला घातला. याबाबत अधिक माहिती अशी की कराड तालुक्यातील उमरज येथील तारळी नदीच्या पुलावर ही दुर्घटना घडली. मूळचे केरळ येथील एकमेकांचे नातलग असणारे 2 कुटुंबे नवी मुंबई वाशी येथून गोव्याला दिवाळी सुट्टीनिमित्त फिरायला निघाले होते. शुक्रवारी रात्री मिनी ट्रॅव्हल्स बस भाड्याने घेऊन रात्री 9 वाजता ते गोव्याकडे निघाले होते. दरम्यान पहाटे 4:30 ते 5 वाजण्याच्या दरम्यान मिनी बस उमरज जवळ आल्या असताना यावेळी सदरचा अपघात झाला. तारळी नदीच्या दोन्ही पुलाच्या मध्यभागी असणाऱ्या कठड्याला मिनी बस आदळून 40 ते 50 फूट खोल नदीपात्रालगतच्या झाडीत येऊन कोसळली. मिनी बसला वेग असल्याने काही कळण्यापूर्वी साखर झोपेतच 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात प्रकरणी चालक रिंकू शाहू राहणार मध्य प्रदेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताची फिर्याद सीजन शिवदासन यांनी उमरज पोलीस ठाण्यात दिली आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक रणजित पाटील यांनी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली, तसेच घटनास्थळी मदत कार्य केले. तसेच घटनास्थळी उमरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्यासह पोलीस कर्मचारी, हायवे पोलीस, हायवे हेल्पलाईन, स्थानिक नागरिक यांनी मदत कार्य केले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेवरील डॉक्टर ऋषिकेश कुलकर्णी तसेच उमरज पोलीस ठाण्याचे कर्मचारी, रोटरीचे सदस्य, स्थानिक नागरिक यांनी घटनास्थळी धाव घेऊन बच्चा काचा फोडून जखमी व मृतांना बाहेर काढले. आज सकाळी उमरज गावामध्ये तारळी पुलाच्या दोन्ही गॅपमधून एक वाशीवरून MH 01 CR 95 ही टुरिस्ट मिनी ट्रॅव्हल्स वाशीवरून गोव्याला फिरायला चालली होती. 5:15-5:30 दरम्यान ती दोन्ही पुलाच्या गॅपमध्ये साधारणतः 50 फूट खाली कोसळली होती. पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर तात्काळ स्पॉटला पोचून ग्रामस्थांच्या मदतीनं त्यामधले जे जखमी होते 7 लोकांना उपचारासाठी सातारा हॉस्पिटल येथे ॲडमिट केलेलं आहे. त्यामध्ये दुर्दैवाने 4 मयत आणि 1 त्यामध्ये लहान मुलगा असे 5 मयत आहेत. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी पोचलेले आहेत. पुढील प्रक्रिया चालू आहे.